लड़का संगा नमस्कार, मी संग्राम. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. आणि माझ्याबरोबर आहेत डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन नागापूरकर. नवरात्री निमित्त गरबा किंवा दांडिया हा खेळ अनेक लोक खेळतात. मग आपल्याकडे अनेक असे पारंपरिक खेळ वगैरे असतात, भोंडला असतो, तर यात महिलांनी भाग घ्यावा का घेऊ नये? म्हणजे अनेकांना असं वाटत असतं की अरे बापरे, मी तर काय, मला आधीच काहीतरी दुखतंय किंवा माझं काही एवढं काही एक्सरसाइज आणि मी फिजिकली ऍक्टिव्ह नाहीये, मग मी जाऊन हा खेळ खेळू का नको? तर तुम्ही डॉक्टर म्हणून काय सांगाल? निश्चितच, आता सध्या नवरात्राचा कालावधी सुरू आहे, महिलांचा सण आहे, स्त्रीशक्तीचा जागर असलेला हा कार्यक्रम आहे. आणि मी तर महिलांना, विशेषतः सगळ्याच महिलांना अशी विनंती करू इच्छितो की आपण या निमित्ताने का वेळा आपण गरबा खेळणं असेल, दांडी असेल, भोंडला असे जे पारंपरिक सण आपल्याकडे घालून दिलेले आहेत, त्या जर आपण खेळांमध्ये भाग घेतला तर आपल्याला आपल्या शरीराची इफिशियन्सी, आपण आपलं शरीर किती कॅपेबल आहे, आपण अर्धा तास एक तास तरी आपण गरबा किंवा दांड्याचा डान्स करू शकतो का, आपण भोंडल्याचा खेळ खेळू शकतो का, ह्याची माहिती महिलांना मिळते. आणि परिणामी जर आपण हे जर खेळ अर्धा एक तास सहज करू शकत असेल तर आपली हार्ट ऍक्टिव्हिटी, आपल्या मसल ऍक्टिव्हिटी, आपले बोन हे चांगल्या कंडिशन मध्ये आहेत ह्याची एक आपल्याला पावतीच मिळते असं मी म्हणेल. आणि जर आपण हे खेळ खेळायला गेलो आणि आपल्याला जर ते खेळ खेळताना जाणवायला लागलं की मला दम लागतोय किंवा मला गुडघे दुखत आहेत किंवा माझं कंबर दुखण्याचा आधार ह्या खेळण्यामुळे वाढतोय, तर मी म्हणेल की आपण याच निमित्ताने का होईना आपण आपल्या शरीराकडे इंट्रोस्पेक्ट बघण्याची गरज आहे. आणि आपण त्या दरम्यान जर वैद्यकीय सल्ला घेतला तर निश्चितचपणे यावर्षी कदाचित आपल्याला तुम्हाला गरबा दांडिया खेळता येणार नाही, पण तुम्ही जर शरीराकडे योग्य ते लक्ष दिलं, व्यायाम केले, तर पुढच्या वर्षी तुम्ही निश्चितच 9 दिवस गरबा दांडिया भोंडला असे आरजे संग्राम सोबत डॉक्टर सचिन नागापूरकर, डेक्कन हर्डीकर हॉस्पिटल, पुणे. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. आरजे संग्रामला भेटा इंस्टाग्राम वर @radiosangram आणि फेसबुक वर सर्च करा आरजे संग्राम.